नमस्कार, आज आपण बनवूया तुरीच्या डाळीची चटणी। नेहमी जर त्याच त्याच प्रकारच्या चटण्या खाऊन कंटाळा आला असेल तर आपण ही चटणी नक्की ट्राय करू शकतो आणि खूप पटकन ही चटणी तयार पण होते। तर चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एका तव्यावरती अर्धा चमचा तूप टाकूयात आणि 2 चमचे आपल्याला इथे तुरीची डाळ टाकायची आहे। तर डाळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर एका कापडाने पुसलेली आहे, म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्रा जे पाणी असतं ते सगळं सुकून जातं। आता बारीक गॅस करून डाळ आपल्याला छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। जेव्हा कलर चेंज होतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे खूप सारा कढीपत्ता। आता कढीपत्ता टाकल्यानंतर आपण यामध्ये 1-2 तुकडे चिंच टाकूयात आणि 1 लाल मिरची टाकूयात। जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरचीसुद्धा वापरू शकता। आता हे सगळं 1 मिनिट भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं। जर 2 चमचे डाळ असेल तर 3-4 चमचे आपण इथे खोबरं टाकलेलं आहे। आता खोबरंसुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। आता इथे आपण कढीपत्ता चटणीमध्येच बारीक करून घेणार आहोत, म्हणजे ज्यांना पण तो आवडत नाही त्यांना निवडण्याचं टेन्शन नको। आता 2-3 मिनिट छान असं भाजल्यानंतर आपली डाळ आता खूप छान भाजली गेली आहे। आता आपण ही थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। चटणीचं साहित्य आता आपलं बऱ्यापैकी थंड झालं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेऊयात आणि पाणी न टाकता आपल्याला हे सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे खूप स्मूथ अशी आपली चटणी बनेल। तर एकदा आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊयात। आता अशी पावडर तयार झाल्यानंतर आपण यामध्ये आता पाणी टाकूयात। तर साधारण 1/2 कप पाणी आपण टाकलेलं आहे। आता चवीनुसार मीठ टाकून आपण हे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात। आता चटणी आपली वाटून तयार झालेली आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये अजून पाणीसुद्धा टाकू शकता। आता चटणी आपण एका वाटीमध्ये काढली आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे गाईचं साजूक तूप टाकायचं आहे। आपण इथे तुरीची डाळ वापरल्यामुळे तूप टाकल्यावरती आपली चटणीसुद्धा पचायला खूप सोपी जाते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये फोडणीसुद्धा टाकू शकता। आता तूप मिक्स करून झाल्यानंतर ही चटणी तुम्ही आता इडली, डोसा किंवा भातासोबत पण खाऊ शकता। खायला पण खूप मस्त लागते। तर एकदा ट्राय करून बघा अशी तुरीच्या डाळीची चटणी, आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा।